आमची अजिबात आमचा विरोध नाहीच म्हणत, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता तेवढं काय करता येईल ते सरकारने करावं एवढीच भूमिका आमची होती। आणि आता तर सरकारच्या कोर्टामध्ये चंडू आहे। जरांगे पाटलांनी सांगितलं, त्यांचं भाषण आम्ही ऐकलं, त्यातून मला एक तर गोष्ट स्पष्टपणे दिसते आहे की दोनही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची फसवणूक केली हे आता सिद्ध झालेलं आहे। आणि कोणाचे कोण पोपट म्हणून बोलतात हे पण जरांगे पाटलांच्या वक्तव्यातून क्लिअर झालेलं आहे। त्यामुळे मला वाटतं हा विषय सरकारने तातडीनं सोडवावा आणि यावर जो निर्णय घ्यायचा आहे तो सरकारने घ्यावा। नाही आता तो त्यांचा रोग स्पष्टपणे दिसत होता आणि तो आता त्यांचा तो मुद्दा विशिष्ट नेत्यापुरतीच मर्यादित होता असं मला त्या ठिकाणी दिसलेलं आहे। थँक्यू।